एकादशीला विधीपूर्वक भगवान श्री हरि विष्णूंची पूजा आणि उपवास करतात. या व्रताने मनुष्याला भूत प्रेत किंवा पिशाच योनीपासून मुक्ती मिळते. मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त होतो आणि श्री हरींच्या कृपेने सर्व पापेही नष्ट होतात. तुम्हालाही एकादशी व्रत करायचे असेल तर काय करावे आणि काय करू नये या गोष्टी जाणून घेणे आवश्यक आहे. एकादशीच्या दिवशी फुले पाने इत्यादी तोडण्यास मनाई आहे. उपवासाच्या एक दिवस आधी पूजेसाठी फुले तुळशीची पाने इतर तयार करून ठेवावी. एकादशीच्या दिवशी दान केलेले अन्न कधीही खाऊ नये. एकादशीच्या व्रतामध्ये सलगम, पालक, तांदूळ, सुपारी, गाजर, वांगी, कोबी, जवस इत्यादी खाऊ नयेत, यामुळे दोष निर्माण होतो. एकादशीचे व्रत करणाऱ्यांनी उपवास करण्यापूर्वी तामसिक अन्न, लसूण, कांदा, मांस, मद्य इत्यादींचे सेवन करू नये. एकादशी व्रत करणाऱ्या व्यक्तींनी कोणाचाही वाईट विचार करू नये आणि कोणाला कडू बोलू नये, रागावणे टाळावे. एकादशीचे व्रत करणाऱ्यांना किंवा त्यांच्या कुटुंबियांना उपवासाच्या दिवशी मुंडन करणे, नखे कापणे, केस कापणे, झाडू मारणे निषिद्ध आहे. आता जाणून घ्या की या दिवशी काय करावे. एकादशी व्रताच्या दिवशी शक्य असल्यास पिवळे कपडे परिधान करावे. विष्णू पूजेच्या वेळी एकादशी व्रताची कथा ऐकावी. एकादशी व्रतामध्ये भगवान विष्णूंची पूजा करताना पंचामृत आणि तुळशीच्या पानांचा वापर करावा. या दिवशी कोणी तुमच्या दारात भिक्षा मागण्यासाठी येत असेल तर त्याला रिकाम्या हातांनी जाऊ देऊ नये. व्रताच्या दिवशी दान केल्याने पुण्य लाभतं. सूर्योदयानंतर एकादशी व्रत पारण करावे, मात्र द्वादशी तिथी संपण्यापूर्वी पारण करावे.